नमस्कार रोखोकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज मध्ये माझे सहकारी दीपक भातुसे अमोल जोशी आणि सुवर्णा दुसाने यांच्याबरोबर मी महाराष्ट्रातल्या एका अत्यंत महत्त्वाच्या राजकीय नेत्याशी चर्चा करणार आहे तो नेता नुसताच महत्त्वाचा नाही आहे तर ज्या आत्ता काळाच्या टप्प्यावर आपण त्याच्याशी चर्चा करणार आहोत तो काळ अत्यंत महत्त्वाचा आहे एकीकडे राजीव प्रताप रुडी हे भारतीय जनता पक्षाचे नेते मुंबईत येत आहेत ते मातोशीवर जात नाहीत अशी बातमी आहे एकशे पन्नास जागा की एकशे पस्तीस जागा असा सगळा तिढा असताना आत्ताच उद्धव ठाकरे यांची एक प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्यांनी असं सांगितलं की एकशे पस्तीस जागा काही देता येणार नाहीत अशा प्रकारच्या महायुतीमधला बेबनाव आत्ता शिगेला पोचलेला असताना आज आम्ही आमंत्रित केलं आहे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आणि अमित शहा जेव्हा आत्ता मुंबईला आलेले होते तेव्हा त्यांनी या निवडणुका देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जातील असं एक फार मोलाचं सुतोवाच केलं असे महाराष्ट्राच्या राजकारणातले अत्यंत वजनदार आणि दमदार व्यक्तिमत्व देवेंद्र फडणवीस देवेंद्रजी आपलं रोकटोक बरे स्वागत सर्व प्रेक्षकांच्या तर्फे देवेंद्रजी काय चालू आहे नेमकं युतीमध्ये पंधरा ऑगस्टला यादी जाहीर होईल असं तुमचं पहिलं स्टेटमेंट आम्ही किती अपेक्षे आणि आशेनं दाखवलं होतं संपूर्ण महाराष्ट्र स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना तुमची यादी येईल यादी येईल याची वाट बघत होता ती यादी आली नाही पुढं काहीच झालं नाही पुन्हा मोठा नेता छोटा नेता मोठा भाऊ छोटा भाऊ बरंच काय काय घडतंय संजय राऊत हे नेते नाहीत माधव भंडारी हे काय भाजपचे सर्वे सर्व नाहीत बरंच काय काय चालू आहे नेमकं आत्ता ह्या क्षणाला ही मुलाखत चालू असताना युतीत काय चाललं आहे तुम्ही दोन दिवसापासून एकमेकांशी बोलतसुद्धा नाही आहात बघा गेली पंचवीस वर्ष आम्ही युतीमध्ये आहोत आणि पंचवीस वर्षात अनेक असे क्षण आले की ज्यात आमच्यात थोडे वादविवाद झाले जागांच्या बद्दल आम्ही एकमत करू शकलो नाही पण हे आकडा आहे खरं म्हणजे पहिली गोष्ट तर अशी आहे की बाबा आम्हाला काहीतरी वाढीव जागा पाहिजे आणि म्हणून आम्ही ताणून धरतोय वगैरे हे सत्य नाही आहे जागा एक दोन इकडे तिकडे तो काही विषय नसतो मुळामध्ये ही सगळी नीट झाली पाहिजे क्षमतेने झाली पाहिजे आमचा पहिला प्रश्न हाच आहे की या महाराष्ट्रातलं पंधरा वर्ष जे नाकर्तं सरकार आहे जे भ्रष्टाचारी सरकार आहे ते घालून महायुतीचं सरकार आणलं पाहिजे आणि मग ते जर आणायचं असेल तर हे सगळे वाद करून चालणार नाही कोण मुख्यमंत्री होईल आणि कोण हे काही हा काही विषय थोडी आहे जो मुख्यमंत्री होईल आम्ही ठरवू ते मुख्यमंत्री होतील त्यांचं स्वागत करू प्रश्न असा आहे आज जागांच्या संदर्भात ज्यावेळेस त्याची फेरमांडणी आम्ही करतो त्यावेळी आम्ही काही के रिसर्च केलेलं आहे या महाराष्ट्रामध्ये समजा जवळपास एकोणसाठ जागा अशा आहेत की ज्याच्यावर शिवसेना कधीच जिंकलेली नाही किंवा तीन तीन चार चार वेळा जिंकलेली नाही काही जागा अशा आहेत की ज्याच्यावर आम्ही देखील जिंकलेलो नाही जवळपास सोळा सतरा जागा अशा आहेत की ज्याच्यावर आम्ही जिंकलेलो नाही त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये आता ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये एक अनुकूल वातावरण आहे या वातावरणामध्ये सर्वाधिक जागा या महायुतीच्या कशा येतील हा जर विचार समोर ठेवला तर सेनेची जागा आहे का भाजपची जागा आहे हा विचार न करता ती जागा कोण जिंकू शकतं या आधारावर जर आपण जागांची मांडणी केली तर महायुतीच्या जास्तीत जास्त, जास्त जागा येतील या माध्यमातनं आम्ही काही सर्वे केले काही रिसर्च केलं आपण देखील बघू शकता आज वेगवेगळ्या चॅनल्सवर सर्वे चाललेले आहेत वेगवेगळ्या मॅगझिन्सचे सर्वे चाललेले आहेत या सगळ्याचा जर आपण परमार्श घेतला तर त्यातनं असं लक्षात येतं की जर थोडी नीट मांडणी आम्ही केली जागांची तर त्यातनं महायुतीला एक मोठा विजय या ठिकाणी मिळू शकतो आणि तेवढंच आमचं मत आहे त्यामुळे मला असं वाटतं की बाबा आता काहीतरी जास्त जागा पाहिजे म्हणून ते तोडून टाकायचं आहे वगैरे भारतीय जनता पार्टी कधीही युती तोडणार नाही ते पण देवेंद्रजी जो दबाव भाजपकडून टाकला जातोय आपण बघितलं की लोकसभा निवडणुकीनंतर वारंवार हे दाखवण्याचा प्रयत्न होतोय की लोकसभेमध्ये मिळालेलं यश हे मोदींमुळे मिळालंय भाजपमुळे मिळालंय शिवसेनेने अठरा जागा जिंकल्या त्याच्यातही भाजपाचा मोठा वाटा आहे त्या जागा जिंकण्यात असं वारंवार बिंबवलं जातं भाजपकडनं आणि आम्ही पहिल्यांदी बघतो म्हणजे जागा वाटप आम्ही या पूर्वीच्या निवडणुकीतीलही बघितलं पहिल्यांदी असं होत आहे की भाजप शिवसेनेवर जास्त वरचढ झालेलं पाहायला मिळतंय तुम्ही एकशे एकोणसत्तर जागा ज्या मागच्या वेळेला शिवसेनेने जिंकल्या होत्या तुम्ही थेट एकशे पस्तीसवर त्यांना आहे वाटत नाही तुम्ही जास्त दबाव टाकता शिवसेनेवर वेळेला नाही बिलकुल दबावाचं राजकारणच आम्हाला करायचं नाही आणि पहिली गोष्ट अशी की या निवडणुकीमध्ये देशामध्ये माननीय नरेंद्र मोदीजी यांनी जे वातावरण तयार केलं त्याचा फायदा सगळ्यांना मिळालेला आहे आणि शिवसेना देखील हे नाकारू शकते का की नरेंद्र मोदींनी जे वातावरण तयार केलं त्या वातावरणाचा फायदा त्यांना मिळाला नाही आम्ही कधीच असं म्हटलं नाही आम्ही तर उलट हे म्हटलं की या देशामधलं वातावरण मोदीजींनी तयार केलं एक पॉझिटिव्ह अॅटमॉस्फिअर तयार केलं आणि ते पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर मतांमध्ये परिवर्तित करण्याकरता उपकरण म्हणून भाजप शिवसेना महायुती यांनी काम केलं आणि त्यामुळे आम्ही काही याचं क्रेडिट घ्या त्याला क्रेडिट द्या आम्हाला ते करायचंच नाही आहे हा क्रेडिटचा विषय नाही आहे शेवटी क्रेडिट हे काही व्यक्तीचं असतच नाही ते क्रेडिट जनतेचं असतं पण ते जनतेचं क्रेडिट असताना जे मोदीजींनी केलं ते नाकारता येईल का ते नाकारता येणार नाही पण आम्ही मित्रपक्ष ना ते मित्र मला असं वाटतं की ते जर नाकारत असतील तर ते योग्य नाही पण मला वाटत नाही ते नाकारत असतील नाराजी तुम्ही व्यक्त केली त्यांच्याकडे नाही असं आहे की ज्यावेळी त्यांच्या काही लोकांनी तशा प्रकारचं वक्तव्य केलं त्यावेळी उद्योजींच्या नजरेस आम्ही आणून दिलं एवढंच नाही तर सामनाच्या काही अग्रलेखांवर ज्यावेळी खूप मोठी प्रतिक्रिया उमटली खरं म्हणजे आमची तर पद्धत आहे आम्ही अग्रलेखांवर कधीच प्रतिक्रिया देत नाही आम्ही दिली नाही पण त्या संदर्भात शेवटी सामनाचा अग्रलेख हा आम्ही जरी किती म्हटलं की कि बाबा ते काही ऑफिशियल शिवसेनेचं मत नसतं तरी जनतेला तर ऑफिशियल जनते मत वाटतं आणि त्यातनं कुठेतरी शिवसेनेच असं बोलते आहे असं जे वाटतं तर आम्ही उद्धवजींना हे सांगितलं की बाबा ही आपण काळजी घेतली पाहिजे की जे आपले सर्वोच्च नेते आहेत तुम्ही आम्ही सगळ्यांनी म्हणून ज्यांना पंतप्रधान केला आहे देशाने ज्यांच्या नावावर ज्यांच्या कामावर ज्यांच्या विजनवर या ठिकाणी इतकी मतं भरभरून आपल्याला दिलेली आहेत त्यांच्याबद्दल कुठला वाद तयार व्हावा विवाद तयार व्हावा हे योग्य नाही आहे जी काही भावना आहे ती आम्ही नेहमीच पोहोचवलेली आहे पण ही जी सगळी डायलॉग बाजी दोन्ही पक्षांकडून एकमेकांना टोमणे मारणं तर मूळ समस्या काय म्हणजे मूळ समस्या ही जागा वाटप आहे आणि त्याच्यावर हा ऍटिट्यूड म्हणून दाखवला जातो समोर इगो, इगो हा ही समस्या मूळाशी आहे आणि त्याला जागा वाटपाचा फॉर्मॅट दिला जातो मूळ समस्या काय आहे आणि मला असं वाटत नाही इगोचा तर विषयच नाही याचं कारण असं आहे की बघा आता आम्ही सातत्याने मातोश्रीवर जातो आहोत त्या ठिकाणी बसलो आहोत मी स्वतः चार वेळा त्या ठिकाणी गेलो त्यानंतर शेवटची बैठक जेव्हा झाली मी विनोद तावडे आणि सुधीर मुनगंटीवर आम्ही गेलो ओम माथुरजी आणि मी तर उद्धवजींसोबत किंवा सगळ्यात त्यांच्या टीमसोबत दोन दोन तीन तीन तास बसलो त्याच्यामुळे असं काही बाबा इगो असता तर हा हा विषयच नाही इगो कशाचा आहे आम्ही इतकी पंचवीस वर्षे सोबत आहोत आणि आम्हाला काही तिथे जाण्याची लाच थोडी आहे का मातोश्रीवर इतकी वर्ष आम्ही जातो आणि मातोश्री आम्हाला आमच्या घरासारखंच वाटतं ते काही वेगळं थोडी तुमच्या इगोचा प्रश्न नाही आहे की त्यांचे जागेची मागणी तुम्हाला अधिक जाचक जाचक वाटते आहे की तो जास्त आम्हाला एवढंच वाटतं की ज्यावेळेस आपण फेर मांडणी करतो त्यावेळी ती करत असताना वस्तुनिष्ठ आकलन त्याचं झालं पाहिजे जर आम्ही जुन्याच गोष्टी पकडून बसू की हे असं झालं होतं तसं झालं होतं तर मग त्याच्यावर आर्ग्युमेंटला काउंटर आर्ग्युमेंट येतो आता आम्ही ज्यावेळेस असा काउंटर आर्ग्युमेंट करतो की पूर्वी ज्यावेळेस आमचं अरेंजमेंट लोकसभा आणि विधानसभेचं होतं लोकसभेच्या बत्तीस जागा आम्ही लढायचो आणि त्यातल्या सहा जागा आम्ही त्यांना दिल्या आणि त्या सहा कुठल्या दिल्या <promhrane> त्या सहाही सिटिंग जागा दिल्या आता त्याचा जर विचार केला तर सहा साई छत्तीस जागा आम्हाला मिळायला पाहिजे विधानसभेच्या पण आम्ही कधी तो विचार नाही केला म्हणजे तुम्ही बघितलं असेल तर विधानसभेच्या दोन तीन जागा इकडे तिकडे असंच नव्वद पासून आपल्याला पाहायला मिळालं सहा सिटिंग <pay> जागा दिल्यानंतर देखील त्यामुळे जर, तेचा तेचा जर हा विषय त्याच्यावरच आपल्याला त्याच्या आगे पद्धतीनेच जर बॉईल करायचा असेल तर मग ह्या आर्ग्युमेंटला काउंटर आर्ग्युमेंट येऊ शकतात आज तो विषयच नाही आम्ही वारंवार हे सांगायचा प्रयत्न करतो की जी काही ग्राउंड रिॲलिटी आहे त्या ग्राउंड रिॲलिटीवर आधारित त्यांनी काही के सर्वे केल्या आहेत आम्ही काही सर्वे केलेले आहेत आमच्या नेत्यांनी काही सर्वे केलेले आहेत एकूण ग्राउंड रिॲलिटी पाहायला मिळते आज उदाहरणादाखल पश्चिम महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला खूप मोठी अनुकूलता आहे प्रचंड अनुकूलता आहे अगदी एक वेव ज्याला म्हणू शकतो ती आहे आता त्याचा फायदा आम्हाला दोघांनाही त्यांचा फायदा आम्हाला आमचा फायदा त्यांना आहे पण ही ग्राउंड रियालिटी जर आम्ही लक्षातच घेतली नाही आता तिथे आम्ही फक्त एकोणीस जागा लढतो आणि ते एकोणचाळीस जागा लढतात आणि अने त्यातल्या अनेक जागा अशा आहेत की ज्याच्यावर जर तुम्ही बघितलं तर मागच्या काळात दोन हजार आणि तीन हजार मतं मिळालेली आहेत तर अशा या परिस्थितीमध्ये आम्ही दोघांनीही आम्ही मोठे आहोत हा आव न आणता किंवा आपला इगो आव लक्षात न घेता जनतेला आपल्याला मत द्यायची त्याच्या ठिकाणी जी ग्राउंड रियालिटी आहे त्यानुसार आपण सीट वाटप केलं पाहिजे अशा भावना देवेंद्रजी तुम्ही ग्राउंड रियालिटी बद्दल म्हणताय पण शिवसेना ही ग्राउंड रियालिटी मान्य करत नाहीये म्हणजे लोकसभेमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांना सुद्धा नरेंद्र मोदींच्या प्रतिमेचा अधिक फायदा झाला हे कुठेतरी शिवसैनिकांकडनं ऍक्सेप्ट केलं जात नाहीये हे त्याच्या मुळाशी कारण आहे किंवा पूर्वी शिवसेना हा मोठा भाऊ आणि भाजप हा छोटा भाऊ अशा स्वरूपाचं नातं शिवसेना लादू पाहते आणि भाजप मात्र आता आमची शक्ती वाढली आहे आणि म्हणून आम्हाला जागा वाटप हे व्यवहार्य पद्धतीनं आमच्या वाढलेल्या शक्तीचा विचार करून झाला पाहिजे या निकषांवर होत असल्यामुळे पुन्हा पुन्हा चर्चा होऊ नाही तोडग्यापर्यंत तुम्ही येऊ शकत नाही आहात पहिली गोष्ट अशी आहे की मोठा भाऊ लहान भाऊ वगैरे हे गोष्टी आमच्यात नाही आम्ही भाऊ आहोत सोबत चाललो आहोत त्यामुळे कधी आम्ही लोकसभेत जास्त लढतो तर आम्ही मोठे भाऊ तिकडे झालो मग ते विधानसभेत जास्त लढतात तर ते इकडे मोठे भाऊ झाले तिकडे लहान भाऊ ते इकडे शेवटी भाऊ आहोत एकत्रित आहोत इतके वर्ष विचारांवर तयार केलेली आमची युती आहे आणि म्हणूनच मी वारंवार हे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की हा काही आम्हाला आता बाबा आमची खूप शक्ती वाढली तर आम्हाला आता तुम्ही सगळ्यात जागा आम्हाला द्या आम्हालाच जागा पाहिजे हा विषयच नाही आहे लोकांना जर आपल्याला निवडून द्यायचं आहे तर लोकांच्या मनामध्ये काय आहे याचा ठाव घेतला पाहिजे कुठे कोणाची शक्ती वाढली आहे त्याचा विचार केला पाहिजे आणि हे रिडिस्ट्रीब्युशन केलं पाहिजे हे रिडिस्ट्रीब्युशन करताना आम्हाला जास्त जागा मिळतील तर ते दिलं पाहिजे त्याला काय अडचण आहे शेवटी निवडून तर महायुतीच येणार आहे महायुतीचीच सरकार येणार आहे मला असं वाटतं ही हा वस्तुनिष्ठ अशा प्रकारचा जर विचार या ठिकाणी ठेवला तर मला वाटतं की यातनं फार प्रॉब्लेम येणार नाही तर आम्ही मार्ग काढू दोन हजार चार आणि दोन हजार नऊला सुद्धा असंच वातावरण होतं सरकारविरोधात वातावरण होतं आणि तेव्हाही राज्यात सत्ता बदल होईल असं चित्र होतं पण त्यावेळेला तुमच्यात स्पर्धा होती की कोणाच्या जास्त जागा निवडून येतील आणि कोणाचा मुख्यमंत्री होईल याच्यातसाठी पाडापाडीचं मोठं राजकारण आपण दोन हजार चार आणि दोन हजार नऊच्या निवडणुकीत युतीमध्ये बघितलं यावेळेला तसं होणार नाही असं वाटत नाही मला दोन हजार चार आणि दोन हजार नऊच्याबद्दल असं वाटतं की साधारण महाराष्ट्राची मानसिकता काय आहे ती बघा चार साली लोकसभेत आम्हाला पंचवीस जागा होत्या आणि त्यांना तेवीस जागा होत्या आणि लोकसभेचा हिशोब लावला तर आम्ही जवळपास एकशे साठ जागांवर पुढे होतो महाराष्ट्राची मानसिकता साधारणपणे अशी आहे की केंद्रात जे सरकार येतं त्या सरकारच्या बाजूनी महाराष्ट्र जातो दोन हजार नऊ साली देखील आपण जर बघितलं असेल तर केंद्रातलं सरकार आल्यानंतर परिस्थिती बदलते आणि म्हणून लोकसभा आणि विधानसभा वेगवेगळ्या वेळी घ्यायच्या हे जे काही प्रयत्न आघाडीच्या माध्यमातून होतात किंवा त्यांनी जर सुरू केला त्याचं प्रमुख कारणच ते आहे पण आता ती परिस्थिती नाही आता अभूतपूर्व अशा प्रकारची परिस्थिती मी सांगतो की पाडापाडीच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीचा विश्वास नाही मला वाटतं शिवसेनेचाही विश्वास नाही हे स्थानिक स्तरावर एखाद्या एखाद्या ठिकाणी मला असं बिलकुल वाटत नाही एखाद्या ठिकाणी तनातनी होते होत नाही असं नाही आहे काही ठिकाणी होते पण ती स्पॉन्सर्ड आहे असं मानणाऱ्यांपैकी मी नाही भारतीय जनता पार्टी तर हे कधीच स्पॉन्सर करणार नाही कारण आमचे राजकीय शत्रू हे काँग्रेस राष्ट्रवादी आहेत आणि त्याच्यामुळे आमचं पहिली प्रायोरिटी ज्यांनी महाराष्ट्राचा सत्यानाश केला त्यांना सत्येतनं दूर करणं ही पहिली प्रायोरी तुम्हाला दुसऱ्या एका मुद्द्यावर नेतो ते म्हणजे गोपीनाथ दुर्दैवी निधन झाल्यानंतर महाराष्ट्राच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाची कमान ही दुसऱ्या फळीतल्या नेत्यांकडे आली म्हणजे एक प्रकारे त्या सर्वांनाच आपला हुनर दाखवायची परफॉर्मन्स दाखवायची संधी होती परंतु आमच्या समोर जे काही आलं ते समोर म्हणजे उत्तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला हवा आम्हाला संधी मिळालेली नाही महिला मुख्यमंत्री व्हायला हवा हो महिला मुख्यमंत्री व्हायलाच हवा आणि पंकजाताई महाराष्ट्राच्या पहिला मुख्यमंत्री होऊ शकतात त्यातलं खरं स्टेटमेंट असं होतं की आता फक्त देवेंद्र आणि विनोद हेच फक्त काही मुख्यमंत्रीपदाचे दावे नाहीत तर मीही आहे असंही मागचं होतं काय वाटतंय तुम्हाला या सगळ्याबद्दल पहिली गोष्ट अशी की भारतीय जनता पक्षामध्ये मुख्यमंत्री वगैरे पदाकरता कुठला वाद आणि शर्यत नाही आणि आमच्या पद्धतीप्रमाणे कोणी पक्ष लीड केला पाहिजे याचा निर्णय आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी अमित शहा आणि आमची केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड घेईल त्यामुळे इथे कोणी किती काही म्हटलं तरी मला असं वाटतं त्याचा काही फार त्याच्या आधारावर काही ते ठरत नाही आता अवस्था अशी आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये चार पाच लोक असे आहेत की ज्यांच्यात क्षमता आहे नाथाभाऊ खडसे आहेत आमचे ज्येष्ठ नेते आहेत इतकी वर्ष विरोधी पक्ष नेते राहिले मंत्री राहिलेले आहेत एक मोठा दीर्घ त्यांचा अनुभव आहे त्यामुळे निश्चित मुख्यमंत्रीपदाची क्षमता आहे का तर आहे विनोद तवडेंमध्ये आहेत का आहे अनेक लोकांमध्ये आहे सगळ्यांमध्येच आहेत का नाही आहे पंकजाताई आज त्यांनी स्पष्ट केलं की आज मी अपरिपक्व आहे पण पलीकडच्या काळामध्ये त्यांचं नेतृत्व आज ज्या प्रकारे त्या नेतृत्व डेव्हलप करत आहेत त्यांच्या ते ती प्रत्येकामध्ये एक क्षमता आहे ती क्षमता आहे आता त्याच्या आधारावर केवळ मला असं वाटतं निर्णय होणार नाही जे काही निर्णय आमची जी पद्धती आहे त्या पद्धतीप्रमाणे होईल आणि म्हणून मी तर स्वतः पहिल्या दिवशीपासून सांगितलं की माझं काम हे पक्ष लीड आहे मला अध्यक्ष केलेला <laughs> आहे आणि त्यामुळे पक्षाचा अध्यक्ष म्हणून पक्षाला निवडून आणणं ही जबाबदारी माझी आहे पंत मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाच्या कुठल्याही शर्यतीमध्ये मी कालही नव्हतो ना आजही नाही उद्याही नाही पक्ष जे ठरवेल जी जबाबदारी देईल जे पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल त्यानुसार पुढे जायचं ही आमची सगळ्यांची मानस आहे मग असं असेल तर मग तुमच्या पक्षातले तिघ जण अशा प्रकारची स्टेटमेंट का बरं करत आहेत एक प्रकारे आहे समप्रभावी अशा प्रकारचं नेतृत्व असल्यानंतर जी दिल्लीत मागे पाच वर्षापूर्वी परिस्थिती होती तशीच आत्ता महाराष्ट्रात निर्माण झाली मला बिलकुल वाटत नाही याचं कारण आमचा समन्वय चांगला आहे काही स्टेटमेंट्स हे पॉलिटिकली केले जातात काही स्टेटमेंट्स ही जनता करते लोक करतात त्याला कधी कधी आउट ऑफ द कॉन्टेक्स्ट हे कोट देखील केलं जातं आमची मानसिकता काय आहे आमच्यापैकी कोणीही हे म्हणत नाही आहे की मला मुख्यमंत्री व्हायचं आहे असं कोणीच म्हणत नाही आहे आमच्या सगळ्यांच्या डोक्यात हे क्लिअर आहे ज्यावेळेस प्रश्न विचारला जातो त्या प्रश्नाला उत्तर देताना एखादी गोष्ट ज्यावेळेस बोलली जाते समजा तुम्ही विचारलं मला समजा विचारलं की तुमची क्षमता आहे का मी असं म्हणणार नाही माझी क्षमता नाही आहे मग त्याचा अर्थ जर तुम्ही असा काढला देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं की त्यांची क्षमता आहे याचा अर्थ आता त्यांना मुख्यमंत्री व्हायचा आहे आणि त्यांनी आपली हॅट थ्रो केली आहे आणि आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये आहे ही, ही वक्तव्य जी आली खडसेंचं वक्तव्य त्यांच्या भाषणातून आलं कुठल्याही पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला नव्हता पंकजा मुंडेंचं सुद्धा वक्तव्य अशाच प्रकारे आलं भाषणातून दुसरीकडे आम्ही फेसबुकवर जे तुमचा प्रोफाईल बघतो आहे किंवा विनोदजींचं प्रोफाईल बघतोय ज्या तुमच्या समर्थकांच्या कमेंट्स येत आहेत प्रत्येक समर्थक आपला नेता कसा मुख्यमंत्रीपदासाठी सक्षम आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय हे तुम्ही मग कार्यकर्त्यांना थांबू शकत नाही का तुमच्या फेसबुक हे ओपन फोरम आहे त्याच्यावर तुम्ही जर बघितलं असेल तर फेवरेबल कमेंट्सही असतात आणि अगेन्स्ट कमेंटही असतात अगेन्स्ट कमेंटच आम्ही थांबू शकत नाही तर फेवरेबल कशी थांबवणार आहे शेवटी ती जी काही मानसिकता असते पहिली गोष्ट अशी की मी तर हे मानत नाही की माझे कोणी समर्थक आहे मी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मी अध्यक्ष असल्यामुळे कार्यकर्ते अध्यक्ष हा कार्यकर्त्यांना बाबा आपला नेता आहे असं वाटत असतं त्यामुळे ते सगळे ते काय माझे नाही ते भाजपचे समर्थक आहे मी आज अध्यक्ष असल्यामुळे मी फ्रंटवर त्या ठिकाणी दिसतो आणि म्हणून फेसबुकवर काय येतं किंवा त्याच्यावर कोण काय कमेंट येतं शेवटी फेसबुकवरचं जनरेशन तुम्ही बघा ते काही फार पॉलिटिकल जनरेशन नाही आहे ते अठरा ते चोवीस चोवीस ते चुवी� तीस या वयोगटातलं आहे त्यांच्या भावना ते एक्सप्रेस करतात ते बोलतात याचा अर्थ बाबा आता तो ट्रेंडच आहे आणि आता त्याच ट्रेंडने सगळं जाणार आहे मला असं वाटत आहे तुमच्यापेक्षा भारतीय जनता एका फेसबुकला जास्त फॉलोअर्स आणि लाईक्स आहेत एवढं फक्त आता सांगतो <laughs> <भी> <laughs> नाही माझा प्रश्नाचा थोडा तुम्ही अर्धवट उत्तर दिलात खडसे आणि पंकजा मुंडे यांनी जी वक्तव्य केली ती कुठल्याही पत्रकाराने पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नांची वक्तव्य नाही ती त्यांनी थेट भाषणामध्ये म्हटलेली आहेत खडसेंचं वक्तव्य तर उत्तर महाराष्ट्रातला मुख्यमंत्री झाला पाहिजे आणि पंकजा मुंडेंचं महिला मुख्यमंत्री महिला मुख्यमंत्र्याच्या संदर्भात पंकजा मुंडेंनी कुठलंही वक्तव्य केलेलं नाही विनोद तावडे एका सभेमध्ये असं म्हणाले की पंकजा पुंडेमध्ये ही क्षमता आहे की पलीकडच्या काळामध्ये पहिल्या महिला मुख्यमंत्री त्या होऊ शकतात त्याच्यावर पंकजा मुंडेंनी अतिशय मॅच्युअर्ड स्टेटमेंट दिलं आणि त्यांनी असं सांगितलं की मी माझं आता राजकारण पुढेच चाललेलं आहे मी अजून परिपक्व होते आहे आणि त्याच्यामुळे मी या शर्यतीमध्ये नाही आणि नाथाभवनच्या संदर्भात त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये ज्यावेळी सगळ्यांनी असं सांगितलं की बाबा नाथाभाऊ मुख्यमंत्री झाले पाहिजे त्याला उत्तर देत असताना ते एवढंच म्हणाले की हो कधीच उत्तर महाराष्ट्राला ही संधी मिळालेली नाही पण बाबा ती मी मि, मिळू शकते मला असं वाटतं की शेवटी ज्यावेळेस अशा प्रकारचं एखादं वक्तव्य असतं त्याला थोडं पॉलिटिकली पाहिलं पाहिजे आणि नाथाभाऊंमध्ये क्षमता नाही आहे का आहे नाथाभाऊ सिनियर नाहीत का आहेत होऊ शकतात सुधीर भाऊ सिनियर आहेत सुधीर भाऊ होऊ शकतात अडचण काय आहे क्षमतेची पाच पाच सात सात माणसं पक्षामध्ये असणं हे पक्षाकरता ऍसेट आहे त्याला भांडण म्हणून का पाहतात बिलकुल अडचण नाही आहे कारण जर हे लोक एकमेकाशी भांडत असते तर अडचण आहे समन्वय आहे समन्वयाने आम्ही पुढे चाललेलो आहोत क्षमता एकमेकाच्या माहिती आहे आणि आमच्यापेक्षा आमच्या क्षमता वरती माहिती आहेत आणि त्याच्यामुळे वरचे जे काही आमचे नेते आहेत ते या संदर्भात योग्य निर्णय करू शकतात ते उचित वेळी करते आता मतदारसमोर मतदारांसमोर जाताना लोकसभेमधला मोदींचा विजय त्यांची लाट तर मोदींचा चेहरा घेऊन लोकांसमोर जाणार त्यांनी शंभर दिवसात केलेलं काम घेऊन लोकांसमोर जाणार की गेले पंधरा वर्ष राज्यात जे गैरकाभाराचं वातावरण आहे ते घेऊन तुम्ही लोकांसमोर जाणार मोदीजी हे तर सेंट्रलला राहतीलच की मोदीजी आमचा नाराय चलो चले मोदी के साथ सला देऊ मोदींना साथ असा महाराष्ट्र की केंद्रामध्ये मोदीजी आणि महाराष्ट्रामध्ये त्यांना साथ देणारं सरकार या दोन गोष्टी जेव्हा एकत्रित येतील आणि म्हणून आम्ही एकीकडे हा आमचा नारा असेल आणि दुसरीकडे ज्या प्रकारे पॉलिसी पॅरालिसिस इम्प्लिमेंटेशन पॅरालिसिस डिसिजन पॅरालिसिस आहे या सगळ्या गोष्टी आम्ही जनतेसमोर नेणार आहोत या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे जनतेसमोर जातील आणि जनता आम्हाला निवडून देईल तुमच्या दोन्ही मुद्द्यांवर माझ्या सरकारनं अनेक प्रश्न विचारायचे परंतु एक एक पटकर आता नजरेसमोर आलं ते म्हणजे तुमच्या भाषणामध्ये तुम्ही एक घोषणा दिली त्या घोषणेत छत्रपतींचा उल्लेख आढळला तो छत्रपतींचा उल्लेख जाणीवपूर्वक अकेला चलोरेची पूर्वपीठी काय समजायचं का बिलकुलच नाही शेवटी महायुती ही देखील छत्रपतींनी दाखवलेल्या मार्गाने चालणार आहे शिवछत्रपती अशी होते की के त्यांना केवळ लढाया जिंकणारे राजे म्हणून बघू नका त्यांनी त्या तर जिंकल्याच त्यांनी आपला स्वाभिमान तर जागृत केलाच पण उत्तम राज्य कसं असू शकतं रयतेचं राज्य कसं असू शकतं याचा परिपाठ त्यांनी दिला आणि त्यामुळे आमचं भाजपच्या घोषणे कुठेही अशा प्रकारची घोषणा नव्हती ही, ही नेमकी आत्ताच जेव्हा युतीमध्ये विशेषतः जागांवरून बेबनाव आहे तेव्हा का बरं आली नाही ही आधीपासूनच आमची आहे आम्ही थीमच ते घेतलेली आहे छत्रपतींचा आशीर्वाद चला देव मोदींना साथ ज्या प्रकारे छत्रपतींनी रयतेचं चा राज्य चालवलं ज्या प्रकारे छत्रपतींनी पाण्याच्या संदर्भातलं नियोजन केलं जंगलांचं नियोजन केलं कायदा सुव्यवस्थेचं नियोजन केलं आम्हाला असं वाटतं की आज महाराष्ट्रासमोर जे प्रश्न आहेत या प्रश्नांची उत्तरं कुठे आहेत या प्रश्नाची उत्तरं शोधण्याकरता कुठल्याही मोठ्या कंपनीच्या रिपोर्टमध्ये जाण्याची आवश्यकता नाही शिवछत्रपतींच्या विचारामध्ये शिवछत्रपतींच्या राज्यकारभारामध्ये याची उत्तरं दडलेली आहेत अशीच एक घोषणा होती अब महाराष्ट्र सब महाराष्ट्र असं आहे की आम्ही असं तर म्हणू शकत नाही अब महाराष्ट्र एक उन्नीस महाराष्ट्र असं तर म्हणू शकत नाही आम्ही महायुतीमध्ये लढतो आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्र जिंकायचा आहे आणि म्हणून मला असं वाटतं की अब महाराष्ट्र स महाराष्ट्राचा अर्थ असा आहे की आता संपूर्ण महाराष्ट्र हा आम्ही जिंकू आणि महायुतीचं सरकार आणू आणि त्या माध्यमातून महाराष्ट्रात परिवर्तन करू नाही पक्षाची असली तरी काय प्रॉब्लेम आहे महायुतीचीच का असायला पाहिजे महायुतीचे म्हणून तुम्ही कुठल्याही नजरेने बघा मला एक गोष्ट लक्षात येत नाही की प्रत्येक गोष्टीला मोटिव्स का अटॅच करायचे असं असं होल्ड करून आपल्याला मैदानात जाता येत नाही ऑल आऊट जावं लागतं मग बाबा आता आम्ही तयारी सुरू केली दोनशे अठ्ठ्याऐंशी जागाची आज नाही पहिलेच केली पण पहिल्याच दिवशी सांगितलं दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांची तयारी का तर जिथे भारतीय जनता पार्टी लढते तिथे आपल्या कामी येईल आणि जिथे शिवसेना किंवा आमचे मित्रपक्ष लढतात तिथे त्यांच्या कामी येईल आणि म्हणून आम्ही आमच्या सगळ्या केडरला नाराजीचा मुद्दा नाही आहे ना माहिती नाही सब महाराष्ट्र यापूर्वी असं नव्हतं नाही छत्रपतींना आम्ही सोडू शकत नाही याला जोडून भारतीय जनता पार्टी छत्रपतींना सोडू शकत नाही आपल्या लक्षात असेल मोदीजींनी सुरुवात केली रायगडावरनं आणि पहिलं भाषण हे आज नाही लोकसभेचं पहिलं भाषण मोदीजींनी सांगितलं देशामध्ये जे सरकार मला चालवायचं आहे ते ज्या प्रकारचा राज्यकारभार छत्रपतींनी चालवला त्या राज्यकारभारावर आधारित मला सरकार चालवायचं आहे त्यामुळे हे आत्ता आणलेलं नाही आहे याची सुरुवात ही, ही स्वतः त्या ठिकाणी रायगडावर मोदीजींनी केली so टू यू इट टू एव्हरीबडी छत्रपती कोणाचे प्रायव्हेट लिमिटेड होऊ शकत नाही छत्रपती देशाचे आहेत पण ज्याला ज्याला असं वाटतं की त्यांच्याकडनं घेतलं पाहिजे तो घेतो आम्हाला आम्हाला असं वाटतं की की या आहे आहे हा मार्गच जो जनतेला न्याय देऊ शकतो आणि त्या मार्गाने आम्ही चाललो आहोत सगळं आलवेल असं तुम्ही महायुतीमध्ये म्हणताय पण आज उद्धव ठाकरेंची थोड्या वेळापूर्वीच पत्रकार परिषद झाली आणि त्यावेळी ते असं म्हणाले की लोक हल्ली टीका करायला लागले आहेत मोदी गव्हर्नमेंटने शंभर दिवसात काय केलं ते तुमचे सहकारी पक्ष आहेत आणि ते अशा स्वरूपाचं क्रिटिसाइज करणारं विधान करतात याचा मग अर्थ आम्ही काय लावायचा उद्धव ठाकरे काय बोलले हे मी ऐकलेलं नाही त्याच्यामुळे ते आउट ऑफ द कॉन्टॅक्ट एखाद्या गोष्टीवर मी प्रतिक्रिया देणार नाही पण मला एक गोष्ट अशी वाटते की आज समजा केंद्र सरकारचे निर्णय असतील तर ते निर्णय भाजपचे नाही आहेत ते एनडीएचे निर्णय आहेत त्याच्यामध्ये शिवसेनेचे मंत्री देखील कॅबिनेटमध्ये बसतात त्यामुळे त्याचा जेवढा बोनस म्हणजे त्याचं चांगलं जे आहे ते भाजप सेनेचं आहे त्याचं वाईट जर काही असेल तर ते बरं पण शंभर दिवसात वाईट कुठे आहे शंभर दिवसात यापेक्षा अधिक काय करू शकतो सध्याची जर राज्याची परिस्थिती बघितली की राज्याच्या डोक्यावर असलेलं प्रचंड कर्ज आहे विदर्भाचा अनुशेष आहे अनेक योजना अपूर्ण आहेत अशा परिस्थितीमध्ये जे ओव्हर प्रॉमिस्ड होण्याची शक्यता या प्रचारादरम्यान असते आपण आमचं व्हिजन डॉक्युमेंट बघा त्या विजन डॉक्युमेंटमध्ये <coughs> प्रॅक्टिकल सोल्युशन्स मांडल्यात आम्हाला आश्वासनं द्यायची नाही आहेत आम्ही सोल्युशन मागितलेले म्हणजे फुकट घरं आणि फुकट नोकऱ्या हे आता तुमच्याकडे नसेल आपण आमचं व्हिजन डॉक्युमेंट बघा कशा प्रकारे घरं तयार केले जातील हे आम्ही सांगितलं महाराष्ट्राला एवढं जरी तुम्ही आत्ता प्रॉमिस केलं की या तुमच्या जाहीरनाम्यामध्ये किंवा जेव्हा तुम्ही लोकांसमोर जाल त्यामध्ये कुठेही अशी आश्वासनं नसतील कारण आज दरडोई कर्ज प्रचंड वाढलेलं आहे अनेक प्रकल्प अपुरे आहेत सिंचनाचे प्रकल्प अपुरे आहेत अनेक विभागांचा अनुशेष आहे हे सगळं राज्याची आर्थिक स्थिती डबगायला आले तुमचीच भाषणं आहेत त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला किमान खोटी स्वप्न दाखवणार नाही असं सांगाल निश्चित खोटी स्वप्न दाखवणारच नाही पण स्वप्न पाहणार नाही हे नाही सांगणार निश्चित स्वप्न पाहू पण त्या स्वप्नाच्या पाठीमागे पाठबळ उभं करू ती स्वप्न पूर्ण करू पावणे तीन लाखा कोटी लाख कोटीचं कर्ज जवळपास आपल्या सरकारवर आहे राज्यावर आहे पण याच्या याच्यात तुम्ही ज्या योजना समोर आणताय तुमच्या विजन डॉक्युमेंटद्वारे त्या कशा पूर्ण करणार निश्चित म्हणूनच आम्ही त्या कसा पूर्ण होणार हे देखील त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे पैसा हा येऊ शकतो साहेब मी तेच सांगतोय की मोदीजींनी जो जी संकल्पना आमच्यासमोर मांडली पी 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 महत्वाचा फरक समजून घ्या यापूर्वी पब्लिक प्रायव्हेट पार्टिसिपेशन होतं यातलं पब्लिक म्हणजे जनता नव्हती यातलं पब्लिक म्हणजे सरकार होतं दुसरं पी म्हणजे प्रायव्हेट होतं आणि यांचं पार्टिसिपेशन होतं मोदीजींनी सांगितलं चालणार नाही पी 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 करा पीपल्स पब्लिक प्रायव्हेट पार्टिसिपेशन जनतेला त्यात आणा एकदा तुम्ही जर पब्लिक प्रायव्हेट पार्टिसिपेशनमध्ये जनतेला आणून ट्रान्सपरन्सी आणली पैसा विशेष नाही साहेब आज जगाला इन्व्हेस्ट करायचा तुम्ही सांगा कुठल्या प्रोजेक्टवर तुम्हाला पैसा पाहिजे जग त्या ठिकाणी पैसा लावा लागतो आणखीन <दिखे> एक खटकणारी गोष्ट आहे ती म्हणजे की स्वतंत्र विदर्भ आणि आत्ता तर आम्ही बघतोय की एम्स आलं आय आय टी येत आहे बऱ्याच गोष्टी येतात मेट्रो मोनो रेल तिकडे येते स्वतंत्र विदर्भाचा प्रश्न हा अजूनही तुमच्या तितक्याच जिवाळ्याचा आहे जरी तुमच्या युतीतल्या पार्टनर तो जिवाळ्याचा नसेल तरी विदर्भ असेल किंवा इतर छोटी राज्य असतील हा आमच्याकरता केवळ एक विषय म्हणून नाहीये सामाजिक आर्थिक परिवर्तनाचं एक मॉडेल आहे आणि म्हणून छोट्या राज्यांच्या बाजूने आम्ही आहोत केवळ आमचं मत असं आहे की विदर्भाचं राज्य हे ज्या प्रकारे काँग्रेसनी आंध्र प्रदेशमध्ये दोन भावांमध्ये भांडण लावलं दोन भावांना एकमेकाच्या रक्ताचं व्हायला लावले ज्या प्रकारे एकमेकाला <laughs> त्या ठिकाणी टार्गेट <laughs> केलं असं राज्य होऊ शकत त्यांना ते हँडल करत नाही परंतु हा मुद्दा युतीतल्या पार्टनरची नाराजी असली तरी सुद्धा तुमच्या अजेंड्यावर निश्चित आहे एवढं तर आज आपण म्हणू शकतो पंचवीस वर्ष आहे आज नाही आहे पंचवीस ओके पंचवीस वर्ष आम्ही तीच भूमिका घेतलेली आहे भाजप भूमिका बदलत नाही भूमिका बदलणार नाही भूमिका तीच राहील देवेंद्रजी दुसरा एक मुद्दा आहे तुम्ही काही लोकांना आता प्रवेश दिलात आम्ही बघितलं प्रामुख्याने त्यात राष्ट्रवादीचे नेते होते ज्या राष्ट्रवादीवर तुम्ही भाजपचे नेते विधीमंडळात आम्ही प्रेस तर बघायचो तुम्ही तुटून पडायचा तुमचा टार्गेट हे प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस होता त्याच राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या बबनराव पासपूरने तुम्ही प्रवेश दिलात गावितांना दिला ज्यांच्यावर तुम्ही स्वतः आरोप केले विधिमंडळात त्यांना तुम्ही पावन करून घेतलं नाही मला असं बिलकुल वाटत नाही शेवटी आज ज्यावेळेस आम्ही सत्तेचं गणित मांडत आहोत ते गणित मांडत असताना आम्ही हा निर्णय केलेला आहे की आम्हाला काही राष्ट्रवादीतले सगळे नेते काँग्रेसमधले सगळे नेते खूप नेते आमच्याकडे येण्याकरता तयार आहेत पण आमची भूमिका काय आमची भूमिका अशी आहे की जर रावणाची लंका ही आपल्याला समाप्त करायची असेल तर काही विभीषण आपल्याला घ्यावे लागतील शेवटी काही ठिकाणी काही काही ठिकाणी क्षमता क्षमता असतात <laughs> असतात आम्ही सातत्याने हारलेलोच आहोत ज्या ठिकाणी आम्ही जिंकलेलो नाही आहोत अशा ठिकाणी मग आम्ही काही गणित बसवली पण ही गणित बसवत असताना फ्लड गेट ओपन केलेलं नाही आहे आज आम्ही फ्लड गेट ओपन केलं असतं तर आमच्याकडे इतकी मातब्बर मंडळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची यायला तयार होती पण बरोबर आहे तुम्ही कुंभकरण घेतलेत आणखी अनेक नेते कुंभकर्ण याला तयार होते आम्ही ते थांबवले ते घेतले नाही कुंभकर्ण नाहीये आहेत विभीषणच घेतले तुम्ही त्यांना कुंभकर्ण म्हणलेला होता विभीषण घेतल्या सध्या आणि त्या विभीषणाच्या माध्यमातन आम्ही लंकेचं दहन केल्याशिवाय राहणार एक काळ असा होता की त्यां उनको चाय पे बुलाया तो मीडिया से बात की जाती थी की आम्ही त्यांना चहाला बोलवले फोटो काढा आणि मग ते चहाला आल्यानंतर गळा भेट व्हायच्या डायलॉग व्हायचे त्यांना असे फोन केले जायचे निवडणुकीच्या आधी की मला जरा मदत करा इथं निवडून यायला मला तुमची मदत लागणार आहे आणि आज काय झालं की नाशिकमध्ये डायरेक्ट तुम्ही त्यांची हरियाणा जनहित विकास पार्टी करून टाकलीत मनसे एवढं त्याज्य बनलं एका रात्रीत हीच भाजपची नीती असणार आहे मनसेशी महाराष्ट्रामध्ये आमची कधी युती नव्हती ही गोष्ट खरी आहे की आमच्या नेत्यांनी कधी त्यांना मदत मागितली ती त्यांनी केली पण महाराष्ट्राच्या स्तरावर आम्ही कधी युती केलेली नाही आणि लोकल बॉडीच्या स्तरावर आमचा निर्णय पहिलेपासून आहे की तिथलं जे लोकल युनिट निर्णय घेईल कारण शेवटी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदा या चालवत असताना तिथली स्थानीय परिस्थिती असते तिथे काही राज्यासारखं नसतं की बाबा आता सगळं म्हणजे एक सरकार पडलं आहे मग दुसरं सरकार येत आहे तिथे सहमतीने बऱ्यापैकी चालवावं लागतं कारण तिथली गणितं काही वेगळी असतात अनेक वेळा गणितं वेगळी असतात आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये साधारणपणे आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांचे सगळे निर्णय यापूर्वी म्हणजे ह्याच नाही सगळे निर्णय लोकल युनिटवर टाकतो आणि त्या त्या वेळेच्या परिस्थितीप्रमाणे जिथे आमची शक्ती नाही जिथे आम्ही आहोत तिथे तर प्रश्नच नाही भाजप शिवसेना जिथे एकत्रितपणे आम्ही आमची सत्ता तयार करू शकतो तिथे दुसऱ्याचा विचार करत नाही जिथे आम्ही करू शकत नाही तिथे लेसर एव्हिल असा आमचा अप्रोच असतो आणि त्या अप्रोचप्रमाणे त्या त्या ठिकाणी निर्णय होता त्यावे राज्यस्तराचा निर्णय नाही नाशिकचा जेव्हा युती केली तेव्हाही राज्यस्तरावर केली नाही जेव्हा तोडली पण पण लोकसभा आदी असा प्रयत्न झाला होता युती करण्याचा तुम्ही मनसेला सोबत घेण्याचा प्रयत्न केला अगदी गडकरी राज ठाकरेंना जाऊन भेटले सुद्धा होते ते कसं तुम्ही त्याचं पण त्यावेळेस गडकरींनी काय ऑफर दिली होती गडकरींनी असं म्हटलं होतं राज ठाकरेंना की तुम्ही कुठलीच निवडणूक यावेळी लढू नका कारण राज ठाकरेजी हे सातत्याने मोदींची तारीफ करायचे मोदींच्या कामावर त्यांचा विश्वास होता आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आता हे जग वातावरण आहे या वातावरणामध्ये मोदींना जर तुम्हाला खरंच मदत करायची आहे तर तुम्ही महायुतीला समर्थन द्या हे केंद्राचं इलेक्शन आहे की राज्याचं इलेक्शन नाही आहे तुम्ही राज्याची पार्टी आहात विधानसभेच्या वेळी काय करायचं असेल तो निर्णय तुमचा घेण्याकरता तुम्ही स्वतंत्र आहात राज ठाकरेजींनी ते त्यावेळेस मान्य केलं त्यांची पार्टी आहे फेअर इनफ त्यांना त्यांची पार्टी चालवायची आहे त्यांनी उमेदवार उभे केले त्यामुळे मला असं वाटतं त्या की त्यावेळी आम्ही जी ऑफर किंवा गडकरीजींनी ऑफर दिली होती ही महायुतीच्या फेवरची ऑफर होती ती ते त्यांनी स्वीकारली नाही कारण त्यांना त्यांचा पक्ष आता काँग्रेसकडनं सीएम प्रचारत उतरतील राणे उतरतील राष्ट्रवादीकडून अजितदादा असतील इतर त्यांचे नेते असतील टार्गेट कोण असेल तुमचं आमचं टार्गेट भ्रष्टाचारी महाराष्ट्रातलं आघाडी सरकार हे असेल हे इतकं भ्रष्टाचारी सरकार आहे आता जाता जाता आमच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या फाईल सही केल्या त्या आपण बघा बिल्डरांना किती फायदा देण्याचा प्रयत्न दे, त्या ठिकाणी आहे स्क्वेअर फुटांनी पैसे त्या ठिकाणी घेतलेले आहेत आणि हे इतके नौटंकी बाज आहे ज्या क्षणी आम्ही सांगितलं की सांग तुमच्या भ्रष्टाचाराच्या फाईली आम्ही रद्द करू त्या क्षणी यांनी काय कांगावा चालू केला यांनी कांगावा चालू केला की भाजप म्हणते की आता आम्ही या ठिकाणी निर्णय रद्द करू तर मराठा आरक्षणाचा निर्णय हे रद्द करू म्हणजे यांना लाज वाटत नाही खोटं बोलण्याची मराठा आरक्षण आम्ही पाठिंबा दिला म्हणून झालं आणि मराठा आरक्षण यांनी पंधरा वर्ष मराठा समाजाला मूर्ख बनवलं आरक्षणाच्या आम्ही बाजूच्या आहोत पण त्याच वेळी यांनी जेवढे भ्रष्टाचारी निर्णय घेतले आहेत ते भ्रष्टाचारी निर्णय रद्द करू आणि या भ्रष्टाचाराची चौकशी करून भ्रष्टाचारांना जेलमध्ये टाकल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही हे जे जेलमध्ये टाकणं आहे असे जेलमध्ये टाकण्याची भाषा तुमचं जनता पार्टी सरकार आल्यानंतर केली होती आणि त्या इंदिराजी जेलमध्ये जायच्या ऐवजी इंदिराजींचं सरकार पुन्हा आलं असेल ना ते जे काय असेल पण जो या ठिकाणी दोषी आहे याचा अर्थ काय याचा अर्थ दोषाला सोडून द्यायचं मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो जे जे दोषी असतील त्या प्रत्येकावर कारवाई होईलच दोन जूनला गोपीनाथरावजींचं निधन झालं आणि एक प्रकारे राज्यामध्ये दुसऱ्या फळीकडे त्यातून प्रामुख्याने तुमच्या हातात सगळी कमान आली दोन जून ते आत्ता तेरा सप्ट चौदा सप्टेंबर या काळामध्ये युतीमधले घटक पक्ष कसे हाताळावेत याच्याबद्दल नक्कीच बरंच ज्ञान तुम्हाला मिळालेलं असेल काय सांगाल त्याबद्दल <laughs> एक गोष्ट तुमचं हास्य बरंच काही सांगून जात आहे की गोपीनाथराव मुंडे हे असताना एक खूप मोठा आधार होता याचं कारण त्यांचा अनुभव त्यांची परिपक्वता इतके वर्ष त्यांनी ज्या प्रकारे महायुती चालवली आणि त्याहीपेक्षा बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर या महायुतीचं पितृत्व एक प्रकारे गोपीनाथरावांकडे आलं होतं कारण उद्धवजींपेक्षाही ते वयाने मोठे होते आणि बाळासाहेबांचं सोबत त्यांनी काम केलेलं काय शिकायला आणि त्यामुळे तेच मी सांगतो त्यामुळे त्या काळामध्ये जवळून आम्ही ते कशाप्रकारे हाताळत होते बघितलं होतं आता त्यांच्यासारखा एक व्यक्ती नाही आहे पण मी एक गोष्ट निश्चित सांगतो की बाहेर मीडियामध्ये किती येऊ द्या महायुतीतले जे बाकीचे आमचे नेते हे परिपक्व आहेत शेवटी ज्यावेळेस आम्ही चर्चेला त्यांच्यासोबत बसतो त्यांचे पक्ष आहेत त्यांना ते चालवायचे आहेत त्यांना जास्त जागांची अपेक्षा आहेत त्यांचे कार्यकर्ते आहेत पण जेव्हा आम्ही ग्राउंड रियालिटीच्या गोष्टी त्यांच्यासोबत करतो साधारणपणे मला असं वाटतं की खूप ताणून धरलेलं आहे फार त्रास देत आहेत असं बिलकुल नाही आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत ज्यावेळेस आम्ही बसलो आणि त्यावेळेस एकेका जागेवर चर्चा केली आज राजू शेट्टी यांच्यासारखा परिपक्व माणूस आहे सदाभाऊ खोत आहेत जे जनतेतमध्ये राहिलेले आहेत आज महादेव जानकर असतील किंवा मेटे असतील किंवा अगदी आरपीआय असेल यांना देखील माहिती आहे शेवटी सत्ता आणायची आहे याबद्दल एकमत आहे थोड्या बहुत अडचणी येतात पण त्या अडचणी दूर देखील होतात मान्य केलंय असं महाराष्ट्राला तुम्ही सांगून टाका या सगळ्यांनी महायुतीचं नेतृत्व मान्य केलेलं आहे महायुतीचा एक नेता कोण आहे महायुतीचा एक नेता महायुती ठरवेल आणि महायुतीचा तो जो एक नेता महायुती ठरवेल तो पंतप्रधान एंडोर्स पंत करतील माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांना एंडोर्स करतील मग तो कोणाचा आमचा असो शिवसेनेचा असो अजून तिसऱ्या पक्षाचा असो ज्याला या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी एंडोर्स करतील तोच महायुतीचा नेता असेल गिव्हन अ चॉईस नाही असा चॉईस माझ्याकडे नाहीच <laughs> याचं <येचा> कारण असं <laughs> आहे की शेवटी आमच्या पक्षामध्ये आमचं पार्लमेंटरी बोर्ड आणि पंतप्रधान हेच त्याचे कॉम्पिटंट आहेत त्याकरता त्यामुळे मला तो चॉईसच नाही आहे प्रेक्षक आपण पाहिलं की अनेक टोकदार प्रश्नांना अत्यंत सावधपणे आणि कितीही खणलं तरी मी यापेक्षा जास्त काही बोलणार नाही परंतु न ना बोलतासुद्धा बरंच काही सांगण्याची कला अवगत असलेले देवेंद्र फडणवीस आज आपल्याबरोबर रोखोक होते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण याहीपेक्षा सुद्धा या, या पुढच्या भागामध्ये आम्ही त्यांना जेलमध्ये टाकूच याचा पुनरुच्चार एकीकडे तर दुसरीकडे मोदींचं काम हेच आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे असंही सांगणारे आणि युतीमध्ये बेबनाव असला तरीसुद्धा तो पार पाडण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरू असं सांगणारे देवेंद्र फडणवीस आज आपल्यासमोर होते ते तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला आमच्या फेसबुकवर जरूर कळवा तुर्तास या क्षणाला ज्या युतीमधला बेबनाव अत्यंत शीर्षक स्थानी पोचला आहे त्या मोक्याच्या क्षणी म्हणजे एक प्रकारे खिंडीतच आपल्याला देवेंद्र फडणवीस सापडले त्याबद्दल आणि ते मन बोलले याबद्दल सर्व प्रेक्षकांतर्फे देवेंद्रजी धन्यवाद झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे